नमस्कार, मी ब्रिगेडियर सुधीर सावंत बोलत आहे। आज आम्ही एक नवीन प्रोग्राम सुरू करत आहोत यूट्यूब वर, कारण मीडिया मध्ये आपले विषय येणार नाहीत म्हणून ते कसे तरी लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, ह्याचा ध्यास मी घेतलेला आहे। त्याचं कारण, मी भारतीय सैन्यामध्ये गुप्तहेर खात्यात काम केलं, कमांडर इन्स्ट्रक्टर होतो, काश्मीरमध्ये 8 वर्ष मी होतो, कारगिल युद्धात सुद्धा होतो। हे सगळं बघितल्यानंतर सत्य काय आहे लोकांना माहित नाही। सगळीकडे मॅच फिक्सिंग दिसते, काँग्रेसचं जे काय धोरण आहे तेच बीजेपीचं पण धोरण आहे। आणि होतं काय आहे, इथे जातीयवाद लोकांना तोडून टाकलेला आहे जाती आणि धर्मामध्ये। पण मूळ प्रश्न काय आहे, मूळ आर्थिक प्रश्न आहे। या देशावर राजवट माफियाची आहे, मी म्हणत नाही आहे, हे ओरा समिती म्हणजे गुप्तहेर खात्याच्या सर्व अध्यक्षांची समिती होती, तिने म्हटलं आहे की या देशामध्ये पॉलिटिशियन माफिया आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचं समांतर सरकार देश चालवत आहे। म्हणजे हे काय आहे हे लोकांना कळत नाहीये। आणि म्हणून थर्ड आहे हा कॉलम जे आम्ही आता सुरू करत आहोत, ते फक्त एकाच गोष्टीसाठी, सत्य प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे, करोनाचं सत्य काय आहे। सुशांत सिंगचं आता ड्रग्जचं जे प्रकरण निघालं, ते ड्रग्जचं प्रकरण छोटं नाही, पूर्ण बॉलिवूडमध्ये ड्रग्ज आहे, पूर्ण मुंबईमध्ये, पंजाबमध्ये, हरियाणामध्ये ड्रग्जचा प्रसार झालेला आहे। आणि आज या ठिकाणी आपला देश बर्बाद होतोय, ड्रग्जचे माफिया, दहशतवादी, उद्योगपती, चित्रपट अभिनेते, डायरेक्टर, या सगळ्यांचं एक संगनमत आहे। आणि त्यात राजकीय पक्ष त्यांच्या पुढे झुकलेले आहेत आणि म्हणून देश बर्बाद होत आहे, हे मला सांगायचं आहे। म्हणून आज थर्ड आहे हा कॉलम सुरू करत आहोत, तिसरा डोळा। धन्यवाद, धन्यवाद।